राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महालकाळी शिवारातून बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करीत एकाला घेतले ताब्यात. धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धुळे तालुक्यातील नेर महालकाळी शिवारात बनावट दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून मोठी कारवाई केली असून या कारवाईत मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य देखील पकडून एकंदरीत जवळपास 7,13,260 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईत एकाला ताब्यात देखील घेण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारकडून माहिती मिळाली की धुळे तालुक्यातील नेर परिसरातील महालकाली शिवार येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट देशी दारू निर्मितीचा अवैधपणे कारखाना सुरू आहे. या माहितीच्या अनुषंगाने पथकाने कारखान्यावर अचानक छापा टाकला असता त्या ठिकाणी बनावट देशी दारूच्या 228 सीलबंद बाटल्या, त्याचबरोबर दारू तयार करण्याचे व साठवण करून ठेवण्याचे, त्याचबरोबर बाटल्या सील करण्याचे असे विविध प्रकारचे साहित्य आढळून आले असून पोलिसांनी या कारवाईत जवळपास 7,13,260 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचबरोबर एकाच्या मुसक्या देखील आवळण्यात आल्या आहे. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.